आपण रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीचं नाव निश्चित ऐकलं असेलच, बरोबर आहे ना? कोणी सांगेल रिलायन्स इंडस्ट्री कंपनीचे ओनर कोण? मुकेश अंबानी. आपण ज्यास म्हणतो की कंपनीचे ओनर मुकेश अंबानी आहेत, मित्रांनो खरी गोष्ट तशी नाही आहे. जरी आज रिलायन्स कंपनीचं आपण म्हणतो की मुकेश अंबानी ओनर आहेत, परंतु कंपनीचे खरे ओनर जे असतात ते त्या कंपनीचे भागधारक असतात, शेअर होल्डर असतात. ज्यावेळी ही कंपनी फॉर्म झाली, धीरूभाई अंबानींनी जर ही कंपनी फॉर्म केली, आज या कंपनीचं भाग भांडवल जे आहे ते साधारणतः 6,500 कोटी आहे, त्याचं मार्केट मूल्य साधारणतः 8,00,000 कोटीपर्यंत जातं. आता ज्यावेळेस धीरूभाई अंबानींनी कंपनी फॉर्म केली तर त्यांच्या खिशात एवढे पैसे नसतील. आज कंपनीचं भांडवल 6,500 कोटी आहे, त्यावेळेस कदाचित 500 कोटी असेल, परंतु 500 कोटी रुपये स्वतः धीरूभाईंनी ते इन्व्हेस्ट नाही केले, त्यांच्याकडे ठराविक रक्कम होती. मग आता एवढा मोठा डॉलर उभा करायचा, 500 कोटीची रिक्वायरमेंट, उभं त्यांनी काय केलं, कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये आणले, तुमच्या आमच्यासारख्या कॉमन इन्व्हेस्टरनी ते शेअर्स परचेस केले आणि साधारणतः 500 कोटी रुपये धीरूभाई अंबानींकडं त्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने सुपूर्द केले. आता ही रक्कम रिलायन्स ग्रुपकडे आल्यानंतर ते जे पैसे आहेत ते पैसे रिलायन्स ग्रुप हा त्यांच्याच व्यवसायासाठी वापरतो का, त्याचा विनियोग त्या कंपनीच्याच कामासाठी होतो का, की त्या पैशातनं त्यांचे स्वतःचे बंगले उभे राहतात, हे कोणीतरी चेक करायला लागतं. आता लाखो लोकांनी शेअर्स घेतले, लाखो लोक त्या कंपनीचे ओनर झाले, म्हणून काय प्रत्येक जण त्या कंपनी जाऊन त्या कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट पाहू शकत नाही, ती अथॉरिटी पण त्यांना नसते, जरी ते ओनर असले तरी. मग त्यांनी जो पैसा दिलाय कंपनीला, मग त्या पैशाचा विनियोग प्रॉपर झाला की नाही झाला हे कोणीतरी सर्टिफाय करायला लागतं, कुणीतरी याला चेक करायला लागतं. मग आता हे चेक करणार कोण, आणि शेअर होल्डर असता त्या पैशाभावाची प्रॉपर माहिती कोण देणार? कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट ठेवलेत ते प्रॉपर त्याचा प्रॉफिट दाखवतात की नाही दाखवतात, फायनान्शियल पोझिशन बरोबर आहे की नाही, हे कुणीतरी सर्टिफाय करायला लागतं. आणि एकटे रिलायन्स नाही, सगळ्याच कंपन्यांना करायला लागतं. मग हे सर्टिफाय करण्याचं काम जे आहे, हे सर्टिफाय करण्याचं काम जे असतं तो जो करतो तो चार्टर्ड अकाउंटंट. त्याचबरोबर या कंपन्यांना त्यांची इन्कम टॅक्सला आरबीटी पेड करायला लागते, पूर्वी एक्साइज होतं, नंतर व्हॅट आलं, आज GST पेड करायला लागतो. मग या सर्व कंपन्यांनी त्यांची जी कर लायबिलिटी आहे, GST, इन्कम टॅक्स, हे यांनी प्रॉपर पद्धतीने कॅल्क्युलेशन करून भरले की नाही भरले, हे कोण चेक करणार? आता सरकार काय प्रत्येक कंपनी जाऊन स्वतः चेक करू शकत नाही, तेवढी मोठी यंत्रणा सरकारसुद्धा नाही आहे, मग हे चेक करणार कोण? मग याच्यासाठी सुद्धा जे आहे हे सुद्धा सर्टिफाय करण्याचं काम, टॅक्स ऑडिट करण्याचं काम चार्टर्ड अकाउंटंट करतात. चार्टर्ड अकाउंटंट जो आपला ऑडिट रिपोर्ट देतो त्याच्यावरती गव्हर्नमेंट यंत्रणासुद्धा विसंबून राहते की एका चार्टर्ड अकाउंटंट ती गोष्ट सर्टिफाय केली आहे, इट इज ट्रू अँड फेअर, त्याला शिकवत काउंटर चेक केलं जात नाही, एवढं त्या चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑडिट रिपोर्टला महत्त्व आहे. गमतीनं आम्ही असं म्हणतो की आपण साधं मंदिरातसुद्धा जातो ना, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण जर देवाचं दर्शन घेतो आणि भक्तीभावाने आपल्या खिशात 11 रुपये असतील, 31 असतील, 1,000 रुपये असतील, 1,00,000 रुपये असतील, आपण त्या ठिकाणी देवाला अर्पण करतो, अर्पण करताना भाव निश्चित हात असतो की सगळ्यांचं भरो सुरुवात माझ्याकडनं कर. पण महत्वाचा विषय असा आहे की ते जे काही तुम्ही त्या याचं दान केलेलं आहे, तो दान केलेला पैसा जो आहे तो त्या मंदिराच्याच किंवा दुसऱ्या प्रकारची धार्मिक संस्था असेल त्याच्याच कामासाठी वापरला जातोय की त्याचा जे काही अन्नछत्र आहे त्याचा जो पैसा वापरला जातोय का, की विनाकारण प्रस्थित ते पैसे लांब होत आहेत, याचं सुद्धा कोणीतरी ऑडिट करायला लागतं, ते सुद्धा सर्टिफाय करण्याचं काम चार्टर्ड अकाउंटंट करतो. म्हणजे सांगायचं झालं गमतीनं आम्ही असं म्हणतो की देव सुद्धा सीएच्या ताब्यातच सुटत नाही. तर सीए कुठे आहे? जिथे पैसा तिथं सीए. तुम्ही असा एकच फील्ड दाखवा ज्या ठिकाणी पैसा नाहीये, किती छोटं फील्ड होते, पैशाशिवाय काम होतच नाही, आणि ज्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटची गरज पडते. मित्रांनो, सीए कोर्स नेमका काय आहे, कशी तयारी करावी लागते, याच्या तिथं आम्ही प्रेझेंटेशन सादर करत आहे. या प्रेझेंटेशनमध्ये मी एक गृहीत धरतोय, म्हणजे की आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना अनुसरून त्याच्या एक्झॅक्टली काय काय स्टेप्स असतात त्या आपण समजून घेऊया. लाईट्स प्लीज ऑफ करते साठी 12th एक्झाम दिल्यानंतर जो November 21 असेल त्या November 21 म्हणजे 12वीची एक्झाम दिल्यानंतर साधारणतः 7 महिन्यानंतर November 21 तुमची सीए फाउंडेशनची परीक्षा असते, त्याच्या 1 वर्षानंतर इंटरमिजिएट. या इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 2 महिन्यांनी साधारणतः January 2023 रिझल्ट येईल. इंटरमिजिएटची परीक्षा
पास झाल्यानंतर याच्यात ऍक्च्युअली दोन ग्रुप असतात. या दोन ग्रुप पैकी कुठलाही एखादा ग्रुप जर आपण पास झालो की आपल्याला 3 वर्ष आर्टिकलशिप करायला लागते, म्हणजे कुठल्या तरी चार्टर्ड अकाउंटंटकडं आपल्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायला लागतो. म्हणजे जसं सी ए डॉक्टर झाल्यानंतर असं आपलं एंट्रनशिप आहे, त्या पद्धतीने सी ए कोर्स करत असतानाच 3 वर्ष तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स चार्टर्ड अकाउंटच्या ऑफिसमध्ये घ्यायला लागतो. तर साधारणतः जानेवारी 23 मध्ये जर आपला निकाल पॉझिटिव्ह आला तर फेब्रुवारी 23 ते जानेवारी 26 अशी 3 वर्ष आपल्याला आर्टिकलशिप करायला लागते. त्याच्यानंतर नोव्हेंबर 25 याची तिसरी एक्झाम येते सी ए फायनल. याचा निकाल जानेवारी 26 येतो आणि तो विद्यार्थी जानेवारी 26 चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. म्हणजे आज जर आपण पाहिलं की आज आपण मे 19 आहोत, आज जो 10वीचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी मे 19 जर कॅल्क्युलेशन केलं तर जानेवारी 26 म्हणजे इथून पुढे 6.5 वर्षामध्ये तो विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट झालेला असेल. हे करत असताना साईड बाय साईड 2 ॲडिशनल कोर्सेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सी एन्स्टिट्यूटतर्फे घेतले जातात. आता सी एचं ऑफिस आता हे बऱ्यापैकी पेपरलेस झालेलं आहे, म्हणजे कुठल्याही पेमेंट्स वगैरे जे आहेत तुम्हाला बँकेत उभं राहायला लागत नाही, सगळं ऑनलाईन पेमेंट होतं. इन्कम टॅक्सचे एक्साईजचे GST रिटर्न जी आहेत ती सगळी ऑनलाईन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कम्प्युटरचं नॉलेज असणं सुद्धा आवश्यक आहे. कम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर रिपेअर करायचं नाही आहे, तर बेसिक तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वर्ड, एक्सेल, टॅली या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी सी ए इन्स्टिट्यूटतर्फे ॲडिशनल कोर्सेस घेतले जातात, ते कोर्सेस तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. आणि हे करत असतानाच मार्च 21 जर तुम्ही बाहेर येताल तर साईड बाय साईड तुम्ही BCOMसुद्धा करू शकता, ठीक आहे. आणि मार्च 21 12वीची परीक्षा, त्याच्यानंतर 3 वर्ष BCOM, म्हणजे साधारणतः April 24 तो विद्यार्थी BCOM होतो आणि आणखी 2 वर्षानंतर April 26 तो विद्यार्थी MCOM होतो. मित्रांनो, आपण जर नीट पाहिलं तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट हे April 26 होता, चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही January 26 होता जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर. बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी BCOM होतो, MCOM होतो आणि मग विचार करतो की आता मी काय करू. मग जो विद्यार्थी MCOM झालाय त्याने जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं, पूर्वीच केलं असतं, तर तो ज्या वर्षी MCOM होतो ना त्याच्या अगोदर तो चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक फाउंडेशन एक्झाम जी आहे त्याबद्दल स्वतः आपण डिस्कशन करूया. फाउंडेशनमध्ये एकूण 4 पेपर असतात, प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक पेपरला 100 मार्क्स आहे. टोटल परीक्षा ही 400 मार्कांची असते. याच्यामध्ये जे विषय आहेत अकाउंट्स, बिझनेस लॉ अँड करस्पॉन्डन्स, मॅथमॅटिक्स आणि बिझनेस इकॉनॉमिक्स, पैकी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि अकाउंट्स आणि बिझनेस लॉ हे तुमचे रेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात. त्याच्यानंतर जी इंटरमिजिएट एक्झाम आहे, या इंटरमिजिएट एक्झामला एकूण 8 विषय आहेत जे प्रत्येकी 2 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत, Group 1 आणि Group 2. दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी 4 सब्जेक्ट असतात, प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्काचा अशी परीक्षा 400 आणि 400 800 मार्काची परीक्षा असते. याच्यामध्ये नोव्हेंबर 22 जसं आपण एक्झाम द्याल त्यावेळेस हे जे काही टोटल 8 सब्जेक्ट आहेत या 8 सब्जेक्टमधले जे इन्स्टिट्यूटने जर बायफरेशन केलं 4-4 सब्जेक्टचं तर विद्यार्थी त्याच्या चॉईसप्रमाणे या ठिकाणी एक्झाम देऊ शकतो. खरं तर 8 विषयांचा अभ्यास करायला आवड नाही वर्षभरात, कारण नोव्हेंबर 21 फाउंडेशनची एक्झाम होते आणि नोव्हेंबर 22 इंटरची एक्झाम आहे, तर 1 वर्षाचा गॅप असतो मध्ये प्रिपरेशनला. तरी पण समजा असं वाटलं एखाद्या विद्यार्थ्याला की नाही माझं फक्त Group 1 प्रिपरेशन चांगलं झालं आहे, तर तो फक्त आता Group 1 एक्झाम देऊ शकतो आणि After 6 तो Second Group एक्झाम देऊ शकतो. किंवा असं वाटलं की नाही माझं Group 2 एक्झाम प्रिपरेशन चांगलं झालं आहे तर तो Group 2 एक्झाम अगोदर देईल आणि नंतर Group 1 तो एक्झाम देऊ शकतो. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही मला दोन्ही ग्रुप ॲट अ टाइम द्यायचे तर तसाही पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे चॉईस हा तुमचा आहे, तुम्हाला ठरवायचं आहे की कुठला ग्रुप अगोदर द्यायचा किंवा दोन्ही ग्रुप सोबतच द्यायचे. परंतु या दोन्ही ग्रुपमधला कुठलाही एक ग्रुप पास झाला की नंतर तुम्हाला आर्टिकलशिप असते. पासिंग कंडिशन्स ज्या आहेत सी एमध्ये आपण बऱ्याच ऐकलं असेल की सी एचा रिझल्ट बराच कमी लागतो, मग नेमकं प्रॉब्लेम येतो काय. तर मित्रांनो, कंडिशन या ठिकाणी ज्या आहेत 2 बेसिक कंडिशन असतात. एक, प्रत्येक विषयात तुम्हाला 40 मार्क्स मिनिमम मिळालेच पाहिजे आणि दुसरी गोष्ट टोटल जी आहे तुमची ही ॲग्रिगेट 50% झाली पाहिजे.
म्हणजे असं म्हणलं की फाउंडेशनचे चार सब्जेक्ट आहेत, 400 मार्काची परीक्षा आहे, तर त्या चारही पेपरमध्ये तुम्हाला किमान 40-40 मार्क्स हे मिळायलाच हवे आणि टोटल मात्र 400 च्या 50% म्हणजे 200 व्हायला पाहिजे. म्हणजेच जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला चारही सब्जेक्टमध्ये प्रत्येकी 45 मार्क्स मिळाले 45 इच, तर चार सब्जेक्ट मिळून त्याचा टोटल स्कोर असेल 180. आता याच्यामध्ये त्याला प्रत्येक सब्जेक्टला 40 मिळाले तो पास तर झाला, परंतु टोटल मात्र 400 पैकी किती पाहिजे 50%, 200, तर त्याची टोटल आहे 180. म्हणजे तो प्रत्येक सब्जेक्ट जरी पास झाला तरी तो विद्यार्थी ऍग्रीगेटमध्ये फेल होतो. ऑन द कॉन्ट्ररी असं झालं, पहिल्या 3 सब्जेक्टला 55, 55, 55 आणि 4th सब्जेक्टला 39 मार्क्स आहेत, तर टोटल 204 होते. म्हणजे 400 पैकी 200 मिळाले, विद्यार्थी ऍग्रीगेटला पास होतो, परंतु एका सब्जेक्टला ज्या ठिकाणी 39 मार्क्स मिळाले त्या एका सब्जेक्टमुळे त्याचे सगळे सब्जेक्ट फेल होतात, त्याला सगळ्या सब्जेक्टची एक्झाम परत द्यायला लागते. म्हणजे सीएचा जो चक्रव्यूह आहे तो हाय किंवा